रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे आज एक दिवसीय धरणे आंदोलनाचं आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आलं होतं. गेल्या आठवड्यात नागपुरात केंद्रीय सामाजिक न्याय तथा अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अयोध्या येथे राम मंदिर आणि मस्जिद साठी जागा दिल्यानंतर उर्वरित जागेवर बौद्ध स्तूप व्हावे अशी इच्छा आठवले यांनी व्यक्त केली होती. या मागणीला जळगाव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या आघाडीने पाठिंबा देण्यासाठी आज लोकशाही मार्गाने धरणे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले. अयोध्या येथे राम मंदिर व्हावे ही समस्त हिंदू बांधवांची इच्छा आहे. तसेच या ठिकाणी उर्वरित जागेवर मस्जिद व्हावी यासाठी मुस्लिम बांधव देखील प्रयत्नशील आहेत. मंदिर आणि मस्जिदला जागा दिल्यानंतर या ठिकाणी काही जागा शिल्लक राहणार असून देशात 17% लोक हे मागासवर्गीय प्रवर्गातील आहेत. त्यामुळे या समाजाच्या भावना लक्षात घेता उर्वरित जागेवर साऱ्या विश्वाला शांती व करुणेचे संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांचे भव्य स्वरूपाचे बौद्ध स्तूप व्हावे या मागणीकरता आज रिपब्लिकन पार्टी महानगरच्या वतीने धरणे आंदोलन करून जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. यावेळी महानगर अध्यक्ष अनिल अडकमोल, जिल्हा सचिव भरत मोरे, जिल्हा उपाध्यक्ष नितीन अस्वार, महिला तालुका अध्यक्ष रमाबाई ढिवरे, युवक महानगर अध्यक्ष मिलिंद सोनवणे, महानगर महिला अध्यक्ष प्रतिभा भालेराव, महानगर उपाध्यक्ष प्रतिभा बनसोडे, महानगर कार्याध्यक्ष सागर सपकाळे आदी मान्यवरांची यावेळी उपस्थित होती. या संदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महानगर अध्यक्ष अनिल अडकमोल यांनी ईबीएम न्यूजला अधिक माहिती दिली. आज माननीय जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे आमचे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदासजी आठवले साहेब यांनी नागपूरमध्ये गेल्या आठवड्यामध्ये स्टेटमेंट दिली, घोषणा केली आणि मागणी केली राज्य सरकार केंद्र सरकारकडे की जे अयोध्येतील जे राम मंदिराचा प्रश्न चालू आहे वादग्रस्त जागा संदर्भामध्ये की त्या ठिकाणी राम मंदिरासाठी जे हिंदू समाजाची मोठी मांग आहे त्या ठिकाणी राम मंदिरला सुद्धा जागा देण्यात यावी, मुसलमान समाजासाठी ते मंदिर बांधण्याची जागा देण्यात यावी आणि उर्वरित जागा ही बुद्ध स्तूपसाठी देण्यात यावी. कारण या जगामध्ये शांतीचा अहिंसेचा मार्ग दाखवणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांचे मोठे काम आहे या जगावर या भारतामध्ये. त्या अनुषंगाने माननीय रामदासजी आठवले साहेब यांनी मांग केलेली आहे की केंद्र सरकारकडे आणि उत्तर प्रदेश शासनाकडे की ते त्यातील उर्वरित जागा दलित समाजाने द्यावी की जग म्हणजे भारतामध्ये दलित समाज 17% समाज आहे आणि त्या अनुषंगाने साहेबांची मांग केलेली आहे. त्या मागणीला पाठिंबा देण्याकरिता आज लोकशाही मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमच्या पक्षाच्या आरपीआयच्या वतीने आमच्या पक्षाचे नितीन जयजी भाई आसमार, मिलिंद सोनवणे, रमाताई डिवरे, प्रतिभाताई भालेराव, सागर सपकाळे, संजयजी लोकने, आनंद गायकवाड, प्रतापजी बनसोडे या सर्व सहकारी सर्व त्यांना घेऊन आज लोकशाही मार्गाने माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही निवेदन देणार आहे, साकडे घालणार आहे की उर्वरित जागा दलित समाज राज्य सरकारने केंद्र सरकारने द्यावी.